नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या पोस्ट मध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक चांगली अपडेट घेऊन आलो आहोत आणि ही अपडेट दुसरी तिसरी काही नसून सध्या चालू असलेले कापूस बाजार भाव बद्दल आहे। आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहे, आपण आज आपल्या महाराष्ट्रातील सध्या कापूस बाजार भाव काय चालू आहे, कितींना चालू आहे, कोणती बाजार समितीमध्ये किती दर मिळतोय, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल, लगेच या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। नेहमीप्रमाणे मोबाईलवरती भाव तुम्हाला अपडेट येतील राहील। तर मित्रांनो, तुम्हाला जर जिंकायचा असा कृषीवन स्प्रे पंप किंवा डिलाईट टॉर्च, त्यासाठी हा व्हिडिओ 10 जणांना शेअर करून लास्टपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपल्याकडे पहिली नेहमीप्रमाणे जी बाजार समिती आलेली आहे ती म्हणजे सावनेर। तर इथं आवक झाली 2000 क्विंटलची, किमान दर भेटला 8200 रुपये, कमाल दर भेटला 8300 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 8250 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धामध्ये, आवक झाली 191 क्विंटलची, किमान दर भेटला 8200 रुपये, कमाल दर भेटला 8500 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 8400 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा, आवक झाली 100 क्विंटलची, किमान दर भेटला 8650, कमाल दर भेटला 8690, सर्वसाधारण दर भेटला 8690 रुपये। यानंतर सावनेर, आवक झाली 1750 क्विंटलची, किमान दर भेटला 8200, कमाल दर भेटला 8300, सर्वसाधारण दर भेटला 8250 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती, आवक झाली 14 क्विंटलची, किमान दर भेटला 8500 रुपये, कमाल दर भेटला 8600 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 8550 रुपये। यानंतर लास्ट बाजार समिती आहे वडवणी, आवक झाली 7 क्विंटलची, किमान दर भेटला 8300 रुपये, कमाल दर भेटला 8500 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8500 रुपये। तर मित्रांनो, जर तुम्हाला कापूस बाजार भाव अपडेट आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल, लगेच या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही पण जिंकू शकता कृषीवन स्प्रे पंप किंवा डिलाईट टॉर्च। त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघून 10 जणांना हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याकडील कापूस बाजार भाव कमेंटमध्ये टाकत चला। तर भेटूया पुन्हा अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।